भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भरात आज वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना तहसील कार्यालयाला प्रांत कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने काही कार्यकर्त्यांना प्रमुख पदाधिकाऱ्यांना जाऊन राज्य सरकारच्या एकंदरीत कामकाजाबद्दल जे चांगलं केलं ते चांगलं केलं आहे परंतु जे काम चांगलं झाले नाही ज्या त्रुटी राहिल्या त्या त्रुटी राज्य सरकारच्या लक्षात आणून देण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही भारतीय जनता पार्टी नगर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री भैया गंदे यांच्या नेतृत्वाखाली महापौर बाबासाहेब वाकडे त्याचप्रमाणे बेरड आणि प्राध्यापक भरताजी बेरड आणि त्याचप्रमाणे आमचे सगळे पदाधिकारी यांनी जाऊन निवेदन दिलं आणि ह्या निवेदनातून आम्ही मागणी केली आहे की केंद्र सरकारनं आत्तापर्यंत ज्या ज्या घोषणा केल्या त्या प्रत्यक्षात अंमलात आणल्या एवढंच नव्हे तर महिलांच्या अकाउंटमध्ये प्रत्येक 18.5 कोटी महिलांच्या अकाउंटमध्ये 500 रुपये जमा झाले. असंघटित कामगारांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. उज्ज्वला गॅस महिलांना मिळाला आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या रेल्वेचं जे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल तर ह्याच्यासाठी केंद्र सरकारनं 85% म्हणजे 85% पैसे केंद्र सरकार देणार आणि 15% पैसे फक्त राज्य सरकारनं द्यायचं. पण ह्याच्या संदर्भातलं ज्या पद्धतीचं नियोजन महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही आणि महाराष्ट्र सरकारनं इतर राज्यांना पॅकेज दिले. गुजरातनं पॅकेज दिलं, कर्नाटकने दिलं, पंजाबने दिलं, राजस्थाननं पॅकेज दिलं, मध्य प्रदेशने पॅकेज दिलं, परंतु राज्य सरकारनं अजून जनतेला कोणतंही पॅकेज दिलं नाही. म्हणून ह्या सगळ्या दृष्टिकोनातून लक्ष वेधावं आणि जनतेला पण वस्तुस्थिती समजावी या दृष्टिकोनातून आज भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं आम्ही निवेदन दिलेलं. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना राज्य सरकारच्या नाकर्तीपणाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करणारं निवेदन आज जारी करण्यात आलं. निवेदन देण्यासाठी आमचे नेते मार्गदर्शक दिलीपजी गांधी, भैयाजी गंदे, अरुण मुंडे, महापौर बाबासाहेब वाकडे आणि उपस्थित कार्यकर्ते आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यासाठी आले होते. केंद्र सरकारने करोनाचा मुकाबला करण्यासाठी करोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने 20 लाख करोड रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. मग शेतकरी असेल, मजूर असेल, कामगार असेल या सर्वांसाठी या पॅकेजमध्ये तरतूद केलेली आहे. मात्र आज जवळजवळ 2 महिने या संकटाचा सामना महाराष्ट्र आणि देश करतो आहे अशा प्रसंगी राज्य सरकारने अजून 1 रुपयाचं पॅकेज दिलेलं नाही. आणि राज्य सरकारने मग रिक्षाचालक असतील, फेरीवाले असतील, हातगाडी चालक असतील, अशा लहान लहान कामगारांचं उद्योग करणाऱ्या लोकांचं जीवन अत्यंत कष्टप्रद अशा पद्धतीनं झालेलं आहे आणि म्हणून त्यांना मदतीची अपेक्षा आहे. आणि म्हणून राज्य सरकारने या सर्व लोकांसाठी पॅकेज जाहीर करण्याची आवश्यकता आहे. मात्र राज्य सरकार प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवून मोकळं होतं हे अत्यंत चुकीचं आहे. त्याचा निषेध आम्ही आज या निमित्ताने करतो. येत्या 22 तारखेला भारतीय जनता पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगण हेच रणांगण या पद्धतीचं एक अनोखं आणि अभिनव अशा पद्धतीचं आंदोलन करण्याचं ठरवलेलं. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आपल्या अंगणामध्ये येतील, आपल्या दारामध्ये येतील आणि काळ्या फिती लावून काळे कपडे घालून राज्य सरकारचा निषेध करतील. या पाठीमागची भूमिका अशी आहे की राज्यभरातून 25 ते 30 लाख नागरिक आणि कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी व्हावेत अशा पद्धतीचं नियोजन पार्टीचं आहे. नगर जिल्ह्यामध्येही हे आंदोलन यशस्वी होईल आणि सरकारला जाग यावी कारण सरकारच्या प्रत्येक चुकांवर बोट ठेवण्याचं आमची मानसिकता नाही, भूमिका नाही. मात्र सरकारला कुठेतरी जाग आली पाहिजे आणि ही जाग आणत असतानाच जनहिताचे निर्णय जनतेसाठी काही पॅकेज घोषित करण्याची सरकारने
जबाबदारी लक्षात आणून देण्यासाठी रणांगण हेच अंगण हेच रणांगण या पद्धतीचं आंदोलन येत्या 22 तारखेला भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करते. मी नगर जिल्ह्यातील जनतेलाही या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करतो. भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना, माननीय माजी खासदार दिलीप सर गांधी बेरड सर, मान्य महापौर बाबासाहेब वाकळे, ग्रामीणचे अध्यक्ष श्री मुंडे, बेरड सर, नाईक भाऊसाहेब या सर्वां, मनोज दुलम या सर्वांसमोर श्याम पिंपळे जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या नाकर्तेपणाचा अहवाल हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला. केंद्र शासनाने दिलेल्या असंख्य योजना या महाराष्ट्र शासन प्रभावीपणे न राबवत असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात हाल चालू आहेत. वरील परिस्थितीत सुधारणा न झाल्यास 22 तारखेला 27 तारखेला मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक मोठं आंदोलन करण्यात येणार आहे.